ప్రణతి జాదవ్ మరియు సుశీల గాయక్వాడ్ వీరికి క్రాంతిజ్యోతి సావిత్రిబాయి ఫులే ఫెలోషిప్ నేషనల్ అవార్డు దక్కినందువల్ల మేయర్ గారి చేతుల మేరగా వారి సత్కారం చేయడం జరిగింది. दिल्ली येथील अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आंबेडकर चळवळीत आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेचा सन्मान केला जातो. यंदाच्या 2019 मधील आणि संस्थेचा सन्मान केला जातो. यंदाच्या 2019 मधील सामाजिक संस्थेत विशेष योगदान देणाऱ्या परिचारिका कर्मचारी संस्थेच्या सुशीला गायकवाड आणि भीमकन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका प्रणती जाधव यांच्या सामाजिक कार्याच्या विशेष योगदानाबद्दल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सुशीला गायकवाड प्रणती जाधव यांचा यथोचित सत्कार करून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक केलं अशी माहिती नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिली. पुरस्कार मिळालेले आहेत तर आम्ही असं सुचवलं हे केलं की परंतु आम्ही एक असा विचार केला की RC प्रतिष्ठानतर्फे व महानगरपालिकेतर्फे त्या दोघींचा सत्कार केला आणि त्यांना एक एक ट्रॉफी दिली. आणि यांचं असं आहे की जसं सावित्रीबाई फुलेंनी आज महिलांना जे महिला घरी चूल आणि मूल एवढंच माहिती होतं महिलांना, पण आज सावित्रीबाई फुलेमुळं आज महिला सुशिक्षित झाल्या, त्यांना शिक्षण देण्याचं त्यांनी काम कार्य केलं, त्याचप्रमाणे ह्या दोघींनासुद्धा आणि ते समाजकार्य इतकं खूप छान करतात दोघींसुद्धा. एक भीमकन्या म्हणून त्यांची संस्था आहे प्रणती ज्योती यांची आणि सुशीला गायकवाड यांचीसुद्धा एक संस्था आहे. त्यानिमित्ताने मी काय ठरवलं की आज मी त्यांना महानगरपालिकेकडून महापौर हस्ते त्यांना त्यांचा सत्कार करण्यात आला.